विशाल पाटील मैन ऑफ द मैच ज्याने 12 चेंडू मध्ये 23 धावा केले आहेत, यायचे विशाल। विक्की शेलार कुठे असेल तर यायचे। त्याचप्रमाणे माननीय राम पाटील साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी, सागरली यांचा देखील सन्मान आमचे आयोजक शिवाजी सेरार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। मॅन ऑफ द मॅच विशाल यायचे, विशाल पाटील ज्याने 12 चेंडू मध्ये 23 धावा दिल्यात। मी मगाशी जोगेश बोललो की विशाल पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर कधीही सामन्याला कलर नाही देणारा फलंदाज, आणि सामना मी म्हणे जिंकून दिलाय विशाल पाटीलने, असा खेळाडू आहे मॅच विनिंग फलंदाजी करणारा विशाल पाटील। मॅन ऑफ द मॅच मी निलेश मात्रे नगरसेवक यांना विनंती होते की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायची विशाल पाटीलला। तकदीर मात्रे वडवली संघाचे, आपण कुठेही जायचं नाहीये, थांबायचंय पूर्ण संघाने, वडवली संघ थांबायचंय। तसेच हरिचंद्र पाटील वडवली व्यासपीठावरून स्थानापन्नचे माजी सरपंच हरिचंद्र पाटील वडवली आपण व्यासपीठावरून स्थानापन्नचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व मी म्हणेन। आलेल्या आमच्या व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं आम्ही SSC चषक 2016 मध्ये सहर्ष स्वागत करतोय। सामना सुरू होतोय देवीचा पाडा वस्ते निर्जे, सामना सुरू होईल या ऐकूया आमचे सहकारी समालोचक योगेश मडवी यांना। धन्यवाद नितीन। वल्या सामन्याकडे अतिशय महत्वाचा सामना आपण पाहतो, आमचे सर देखील उपस्थित होते आमच्या ठिकाणी। तर पाहतो सर आपण सामना अंतिम असणाऱ्या फेरीतील आपण पाहतो, दुसऱ्या फेरीतील देवीचा पाडा ब्रह्म निल्स आहे, सलामी जोडी निल्स संघाची मैदानावरती। यदेश आणि विशाल आपण पाहतोय, तर पहिला चेडू लाभ करतोय, चेडू हवेमध्ये आहे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही, तोपर्यंत फलंदाजांना 2 धाबा 1 म्हटल्या स्ट्रायकरवरती फलंदाज होता नितेश, ज्यांना 2 धाबेनं अकाउंट ओपन केलं मैदानावरती या ठिकाणी निल्स संघाचं। वेग पाईट सामना आपण पाहतो मैदानावरती, देवीचा पाडा विपक्ष निल्स आहे या दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना असलेल्या मैदानावरती, याच्यानंतर लकी ड्रॉ होणार आहे। वडवलीचे माजी सरपंच माननीय हरिश्चंद्रजी पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं साई श्रद्धा क्रिकेट संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतो शॉर्ट बेडविकेटच्या रिजन मधून चेडू बिडकाल होतो आहे, बेडविकेट रिजन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण, तोपर्यंत 2 धाबेचा होती होता, दोन्ही फलंदाजांना मात्र 2 धाबा 1 पडल्यात आणि 2 धाबेच्या मदतीनं धावपळकाबती धावा लागते त्या 4 धाबा। जबरदस्त सामना पाहतो, डू अंडा जिंका किंवा मराशी स्थिती असणाऱ्या मैदानावरती सामना असेल देवीचा पाडा विपक्ष या ठिकाणी निलचा या 2 संघामध्ये। नाणेफेकी प्रथम जिंकली देवीचा पाडा संघानं आणि आमंत्रित केलं फलंदाजीला या ठिकाणी निलचा संघाडा। निलचा संघापुढे पाहतोय तर 2 चेंडूमध्ये त्यानं तब्बल 4 धावा ढोकल्यात, गोलंदाज तयार। हा चेंडू यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेडू गुडलेनचा वापर केलाय, चेडू पडल्यानंतर टेक ऑफ होत नाहीये, फलंदाजाला शॉक मध्ये होऊन आपण पाहतो विकेट किपरच्या हातामध्ये आहे। निधाव चेडूची सांगता होती पिबनचं पहिलं षडक गोलंदाज कुणाल, ज्याने आतापर्यंत 3 चेडू फेकले आणि फक्त 4 धावा खर्च केल्या, तर स्ट्रायकरवरती नितेश पाडेल। चेडू कोलबा डब्याचा चेडू बॉटमॅनचा वापर केला तर आपल्याच पालोत्रमध्ये चेडू रोखण्याचा प्रयत्न केला, तर मात्र या ठिकाणी एक धाव लाभली आणि एका धाबीने धावपळक हलताना पाहिले होते, धावपळकावरती धावा लागते त्या 5 धाबा, 4 चेंडूमध्ये 5 धाबा मी म्हणेन। जबरदस्त गोलंदाजी दाखवली मैदानावरती पीवनच्या या षटकामध्ये, आपण पाहतोय जबरदस्त 9 क्षेत्ररक्षक 30 रन घेण्याच्या आतमध्ये आहेत आणि केवळ 2 क्षेत्ररक्षक सीमारेखावरती पाहिले भेटत आहेत, आणि अशा परिस्थिती गोलंदाजी करणं फार कठीण असतं आणि मी म्हणेन अप्रतिम गोलंदाजी दाखवली आहे गोलंदाज कुणाल गोलंदाजीनं, त्यांना 4 चेंडू फेकल्यात आणि फक्त 5 धाबा खर्च केल्यात मैदानावरती। 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल लॉंग ऑन सीमारेखावरती, तर दुसरा मिडविकेटच्या रिझन मध्ये आपण पाहतोय, तर याच दरम्यान गोलंदाज कुणाल चेडू अतिशय चांगला, पण एकदा कोलबा डब्याचा चेडू शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडीशी चूक दाखवतो मैदानावरती, तोपर्यंत मात्र केवळ एकच आणि पुन्हा एक धाव लाभतीय, धावसंख्या होती धावपळकाबती आपण पाहतोय तर 6 धावा, 5 चेडू तर खेळ झाला आणि आज 6 धावा आपण पाहिले, तर इकबाल तरी आज एक नाविन्य पाहायला भेटले स्पर्धेमध्ये, जे आपण पाहतो 50 पेक्षा जास्त धावा पाहायला भेटल्या नाही, एकच संघ जो आजचे संघ आणि एक बेतोडा संघ असे 2 संघांनी मात्र 50 प्लस धाबा बनवल्या मैदानावरती। गोलंदाज तयार, पण एकदा स्ट्राईक वरती फलंदाज चेंडू यावेळेस मात्र जबरदस्त फटका गाप शोधून काढतोय, चेंडूला भिडकावतो स्क्वेअर लेग रिजन मध्ये,
तोपर्यंत मात्र दोन धावेचा अवधी होता, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, मात्र मानस होतं धाडस दाखवत नाहीये, फक्त एकच धाव, तीन दोन धाबा आणि दोन धाबेच्या मदतीने आपण पाहतोय. षटक संपन्न झाल्या, पीमनच्या पहिल्या षटकामध्ये धावपळकी धावा लागल्या त्या आठ धाबा. डिदे देवसावडे संघ जास्त विलंब करू नका, आपल्याला अद्याप एक सामना खेळवायचा आहे, त्याच्यानंतर लकी ड्रॉ होईल, त्याच्यानंतर एक सामना असेल मैदानावरती, त्यामुळे आपल्याला विनंती असेल की आपण जास्त विलंब करू नका, लवकरात लवकर कसा सामना संपेल याच्याकडे लक्ष केंद्रित करा. तर पहिल्या षटकात खेळ संपन्न होते, पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तर या ठिकाणी निर्ज संघाने आठ धाबा ठोकल्यात, तर येणाऱ्या तीन षटकामध्ये कितपत मजल मारेल मैदानावरती एकमत दिले जर पाहिलं आपण या स्पर्धेमध्ये. लो स्कोर सामने आपण पाहिले मैदानावरती, आणि काल देखील चांगले सामने पाहायला भेटले, ते 60+ चे स्कोर आपण पाहिले, मात्र आज फक्त 50 आतमधले स्कोर आपण पाहिले मैदानावरती. मात्र पाहूया या सामन्यामध्ये कितपत मजल मारेल हा संघ. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी दाखवली आहे गोलंदाज कुणाल या गोलंदाजानं, पहिल्या षटकामध्ये फक्त आठ धाबा खर्च केल्यात. गोलंदाज तयार, दुसरं षटक मार्गस्थ. यावेळेस बॅटचा बेस ओपन करतो, शानदार स्ट्रोक, क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू सीमार एका पलीकडे षटकार. आपण पाहतो फलंदाज या ठिकाणी षटकार ठोकतोय फलंदाज, तर धावसंख्या होती ती 14 धावा. नितेश आणि षटकार ठोकल्यावर पाहतो डावकर येतात, फलंदाजचा पहिला संघर्षमय षटकार नितेशच्या बॅटमधून. विशाल या फलंदाजाने षटकार ठोकल्या मैदानावरती, मात्र हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आहे. तर धावपळकामधी धावा आपण पाहतोय, तर आतापर्यंत 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय, धावपळकी धावा लागलेत 15 धावा. पहिल्या षटकामध्ये केवळ आपण पाहिलं तर 8 धावा आल्या. उलटा चेंडू प्रहार केला चेंडूला, भेटकावून देतो डीप लॉगनच्या रिदन मध्ये, क्षेत्ररक्षक धावून येतो, तोपर्यंत एक धावपळ होती आहे. आणि एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतो धावपळकाबद्दल 16 धाबा. आपण पाहिलं सर पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आले, त्याने दुसऱ्या षटकामध्ये विचार केला तर दोन चेंडूमध्ये 8 धावा आल्यात. मी म्हणेन चांगली फलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न असेल, मोठ्या धावसंख्याकडे वाटचाल करताना पाहायला भेटतो हा संघ. कारण काय बघतो देवीचा पाडा संघ अतिशय मोठा संघ आहे आपण पाहतोय, तर त्यांच्यासमोर तेवढाच बलाढ्य संघ आपण पाहतो निलचे संघ. दोन संघामध्ये आपण पाहतो अतिशय मोठी लढाई पाहायला भेटतो, अस्तित्वाचा सामना असणार आहे या स्पर्धेतील. आपण पाहतो सेकंड राऊंड मधला अंतिम सामना, गोलंदाज या ठिकाणी बघतो सागर, सेकंड मध्ये फलंदाज नितेश. जबरदस्त चेंडू आपण पाहतो, गुंडल्यांचा वापर केलाय, शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता चेंडू आपण पाहतोय, फ्रंट फुट वरती जाऊन ऑन साइड ला करण्याचा प्रयत्न होता, मात्र अंजनचा लेग वाईजचा इशारा येतोय, तोपर्यंत धावपळकाबद्दल धावा लागतात त्या 17 धावा. बिंड गडीबाद 17 धावा आपण पाहतोय, तर जबरदस्त क्रिकेट पाहायला भेटतो मैदानावरती. आतापर्यंत आपण पाहिलं तर या षटकातील आपण बघतो या षटकातील दोन चेंडू झालेत आणि अद्याप चार चेंडू शिल्लक असतील. तीन चेंडू झालेत, यावेळेस आपण बघतो तीन चेंडूचा खेळ झाला आणि अद्याप तीन चेंडू बाकी असतील. यावेळी बॅटचा पेस ओपन करतोय, शानदार स्ट्रोक, पाहावं लागेल क्षेत्ररक्षक नाही आहे, अबाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेखा पलीकडे षटकार. आपण पाहतो फलंदाज विशालच्या बॅटमध्ये षटकार पाहायला भेटतोय. विशाळच्या बॅटमध्ये षटकार पाहायला भेटतो अप्रतिम फलंदाजी विशाळच्या बॅटमधून, मात्र हा चेंडू आपण पोहतो लूप उलटोसचा चेंडू होता, प्रहार करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न बसलाय, चेंडू बॅट अँड पॅटच्या मधून निघून जात आहे, एसटी रक्षकाच्या हातामध्ये निधाव चेंडूची होत आहे. मात्र आपण पाहतोय तर आतापर्यंत या षटकातील
पांच चेंडू झाले तर अंतिम चेंडू या षटकात दुसऱ्या षटकात दिला आपण पाहतोय आणि धापळकी धावा आपण पाहिले तर 23 बिन बात 23 धावा जबरदस्त सुरुवात मैदानावरती आपण पाहतोय निर्जेस संघाकडून पुन्हा एकदा या ठिकाणी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू पॅडवरती आदळतोय पडल्यानंतर उंची घेत नाहीये त्यामुळे फलंदाज बीट झालाय तर षटक संपन्न होतोय दोन षटकांचा खेळ संपन्न झालाय धापळकापती धाव लागले 23 ड्रिंक स्टोरी जायचं नाही आपण सर दोन षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धापळकापती धाबा आपण पाहतो फक्त 23 धाबा तर सरळ विनंती करेल लेडकिन देवस्थान संघ आपण टीम मीटिंग भरवू नका कारण आपल्याला एक सामना अद्याप खेळवायचा आहे त्यामुळे फार विलंब होणार आता लकी ड्रॉ होणार याच्यानंतर आपण पाहतोय आपण पाहतो दोन संघ दो तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे तो बेतवडी संघ आणि आपण पाहतोय तर वडवली संघ तर याच्यामध्ये एक निघणारा संघ आपण पाहतो लकी ड्रॉ होणार या मैदान आमच्या मंचावरती आणि त्याच्यानंतर एक सामना होईल या मैदानावरती चला विलंब करू नका विनंती असेल पुन्हा एकदा दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय आणि जे संघाने धाबा उभारत मैदानावरती आतापर्यंत बिनबाद 23 धाबा पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धाबा त्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 15 धाबा कुठून काढल्यात मी म्हणे जबरदस्त फलंदाजी दाखवली आहे गोलंदाज तयार 30 षटक लेफ्ट हँड राइट विकेट जबरदस्त फटका शॉर्ट ऑन पुल करतो जबरदस्त फटका बॅक पॉट स्क्वेअर लेगच्या रिजन मधून सीमा रेषा पलीकडे लय भारी षटकार पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलं गोलंदाज पहिल्याच चेंडूवरती शानदार षटकार पालवितोय नितेशच्या बॅटमधनं हा पहिला षटकार आपण पाहतो मैदानावरती तर धावपळकावरती धाबा जलद गतीनं वाढताना पालवितोय आतापर्यंत 29 धाबा जबरदस्त क्रिकेट आपण पाहतो मैदानावरती अद्याप सलामी जोडी ज्या संघटनेकडे भरोसा दाखवला होता आणि त्या अनुषंगानं आतापर्यंत फलंदाजी दाखवली आहे दोन्ही फलंदाजानं पण एकदा मारण्याचा प्रयत्न खराब यष्टी रक्षण चेंडू विकेट किपरला बीट करतोय चेंडू पाईन लेग सीमारेखा बाहेर चौकार धनडी माझ्या बाईकच्या स्वरूपामध्ये चौकार भेटतो म्हणजे नशिबाचा चौकार म्हणावं लागेल आपण पाहिलं तर या ठिकाणी यष्टी रक्षण फार चूक दाखवली आहे आणि चौकार भेटतो तो निजे संघाला यावेळेस लोपटाचा चेंडू प्रहार करतो यावेळेस चेंडू तो मिडविकेटच्या रिझन मध्ये आहे क्षेत्ररक्षक धावून येते तोपर्यंत फक्त सिंगल आणि एका धाब्याच्या मदतीनं धापळकापती धावा लागतात त्या 34 धाबा भेणगडी बाद 34 धाबा पहिल्या विकेटसाठी साझेदारी होती ती दोन फलंदाजांमध्ये 34 धाबेची मी म्हणजे जबरदस्त फलंदाजी दाखवली मैदानावरती ज्या संघटनेकडे विश्वास दाखवला होता आणि त्या अनुषंगानं फलंदाजी दाखवली आतापर्यंत या दोन्ही सलामी फलंदाजानं मी म्हणजे जबरदस्त प्रहार केल्यात मैदानावरती दोन्ही फलंदाजानं लवसंख्या आपण पाहतो 34 धाबा 30 षटक मार्गस्थ असताना ज्या पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की या ठिकाणी निर्जेस संघावरती दडपण येईल मात्र तो दडपण पूर्णपणे घालवलं या दोन्ही फलंदाजानं जबरदस्त डिलिव्हरी पंच आमच्याकडे बोलतायत मात्र नो बॉलचा इशारा केला पंचांना हाईट नोचा इशारा येतो पंचाकडे आपण पाहतो तर प्रीट आमचे पंच दाखवतील मध्ये धावसंख्या आपण पाहतो धाबळकाबद्दी 35 धाबा या ठिकाणी मी बघतो तर पंचांचा इशारा येतो फ्रीटचा म्हणजे आपण पाहतो या चेंडूवरती फ्रीट पाहायला भेटणार आहे पाहूया येणारे चेंडू आपण बघतो फ्रीट पाहायला भेटणार स्ट्राईकडे फलंदाज विशाल पण एकदा जबरदस्त चेंडू यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकऑफ झाला आणि फलंदाजाला चकमा देऊन विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला भेटतोय धावसंख्या आपण पाहतोय फ्रीटचा चेडू होता मात्र आपण पाहिलं सर पण एकदा निर्धाव चेडू पाहायला भेटतोय या ठिकाणी धावसंख्या आपण पाहिली तर 35 पाहायला भेटते 30 षटक मार्गस्थ असताना हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस व्हाईटचा इशारा येतो पंचाकडनं नो बॉल पुन्हा एकदा फ्रीट असणार आहे मैदानावरती ते धावसंख्या होती ती 36 धाबा
यावेळी कडा यावेळी पाहले गेले प्रीट आहे नक्कीच आपण पाहतो प्रीट वती मात्र दोन्ही फलंदाज धावण्याचा प्रयत्न करत होते मात्र जबरदस्त यावेळी बॅटची कडा जरूर आपण पाहतोय मात्र या ठिकाणी प्रीट वती नक्कीच आपण पाहतोय तर फार मोठी चुका दाखवते मैदानावरती हा संघ देवीचा पाडा संघ सर आपण पाहतो थोर चुका दाखवतात मैदानावरती आणि याचं चुकीचं प्रायश्चित्त त्यांना भोगावं लागेल गोलंदा तयार यामध्ये जबरदस्त स्ट्रोक शॉर्ट अंपुल करतो बॅटचा पेस ओपन केलाय जबरदस्त फटका चेंडू सीमारेखा पलीकडे लय भारी षटकार आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय संदीप पुराणिक साहेब नगरसेवक यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील साई श्रद्धा क्रिकेट संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे आपण बघतो तीन षटकांचा खेळ संपन्न झाला आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकामध्ये धावा लागले त्या 43 धावा जबरदस्त फडकेबाज आपण पाहतो मैदानावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहे जो अद्याप आपण पाहतो सलामी पर्यंत मैदानावरती खेळ दाखवत आहेत एक जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय सलामी पर्यंतच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिले तर विशाल जण दब्बल 3 षटकार ठोकलेत आणि फलंदाज नितेश यानं आतापर्यंत 2 षटकार ठोकल्यात आणि 43 धावा धावफळकामध्ये लागल्यात अंतिम षटक प्रगतीवर असताना आहे तर आज आपण पाहिलेत लोस्को सामने पाहिले मध्ये या सामन्यामध्ये आपण पाहतो कुठे का होईना निजी संघ मजबूत स्थिती बढवताना पाहायला मिळतोय अंतिम षटक गोलंदाज योगेश आपण पाहणार गोलंदाजच्या बरोबर होती स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहतोय डावकरी आता फलंदाज विशाल पवार आतापर्यंत आपण पाहतो 3 षटकार ठोकले विशाल पवारनं आणि आतापर्यंत त्यानं 19 धावा ठोकल्यात गोलंदाज तयार राईट टाइम ओव्हर द विकेट पहिला चेंडू या ठिकाणी जबरदस्त चेंडू होता खोलपट टप्प्याचा चेंडू होता मात्र चेंडूला खेळून काढलाय डीप लॉंगांच्या रिझन मध्ये तोपर्यंत क्षेत्ररक्षक धावून येतोय 2 धाबा पूर्ण होतात आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी 45 धाबा आपण पहिल्या षटकाचा वापर केला तर गोलंदाज कुणालचा ज्याने पहिल्या षटकामध्ये आत पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त 8 धाबा खर्च केला त्याच्यानंतर धावांची लयलूट पाहायला भेटली गोलंदाजच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा मिस्टेक फार मोठी चूक दाखवतोय विकेट किपर आतापर्यंत आपण पाहिले तर देवीचा पाडा संघ फार चुका दाखवलेत आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय मी म्हणे निर्जय संघाच्या फलंदाजानं धावसंख्या होती ती धाबळगती 46 धावा यावेळेस आपण पाहतो अंतिम षटक प्रगतीवर गोलंदाज तयार झाले गोलंदाजच्या भरती गोलंदाज योगेश ज्यानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी दिली आहे मात्र साथ देत नाहीये मैदानावरती आपण पाहतो त्यांचे क्षेत्ररक्षक खास करून पाहतो यष्टीरक्षक थोडस ढशाल पाहायला मिळतं मैदानावरती आणि आतापर्यंत त्याचा पुरेपूर फायदा उचललाय मैदानावरती मी म्हणे निर्जय संघाच्या फलंदाजानं 46 धापा धाबळकावरती यावेळेस पुन्हा एकदा थोडस खराब यष्टीरक्षक पाहायला मिळतं आहे एकदा होते दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि यावेळी सुद्धा चूक पाहायला मिळते मैदानावरती 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या 48 धावा चांगल्या धावसंख्याकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय ठिकाणी निर्जय संघ एकेरी धावसंख्येच्या मदतीनं मोठ्या धावसंख्याकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय मैदानावरती हा निर्जय संघ आणि ज्या एका बाजूला आपण बघत चुका दाखवल्या त्याचं प्रायश्चित्त त्यांना भोगावं लागतंय अतिशय चांगला चेंडू भिडकावून देतोय कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय या ठिकाणी लॉंगआउट रिझन मध्ये पुन्हा एकदा चूक या मैदानावरती पाहायला मिळते वारंवार चुका दाखवतेत सर या मैदानामध्ये संघ म्हणजे थोडासा दडपणाला बळी पडला संघ आणि जर का दडपणाने खेळ दाखवला तर सामना जिंकणं फार कठीण होणार आहे मैदानावरती देवीचा पाडा संघाला धावसंख्या आपण पाहतोय याचबरोबर 50 धाबा धावफळकावरती लागत आहेत पुन्हा एकदा खोलपट टप्प्याचा चेडू बडोम्यांचा वापर केला कव्हर पॉईंट पण आहे जबरदस्त क्षेत्ररक्षण फक्त सिंगल आणि धावफळकाबती धावा लागते त्या 51 धाबा अंतिम षटक अंतिम षटकातील अंतिम चेंडू नक्कीच आपण पहिल्या विकेटसाठी सर 51 धाबीची साझेदारी होती आहे
या मैदान वरती नॉट आउट साझेदारी आपण पाहतो आतापर्यंत मी म्हणजे जबरदस्त साझेदारी बनवली मैदान वरती ज्या प्रकारे गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये अप्रतिम झाली आणि त्याच्यानंतर याडेकडे फलंदाजी अप्रतिम पाहायला भेटली मैदान वरती षटकामध्ये लयलूट पाहायला भेटली धावांची हा चेंडू पाहावं लागेल याडगणी पडल्यानंतर ऑप्शनच्या खूपच बाहेर जातो पंचांच्याकडे बोलतात स्वयंचा इशारा देतो धावसंख्या आपण पाहतो धाबडकावरती 52 धाबा अंतिम षटक अंतिम षटकातील अंतिम चेंडू असेल तर स्ट्रायकरवरती फलंदाज आपल्याला पाहायला भेटणार आहे विशाल रोमबाडू खेळण्याचा प्रयत्न होता यावेळी फ्रंटपीटवरती जाऊन जागा बनवतोय ऑन साईडला तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दोन धाबा पूर्ण होतात जबरदस्त रनिंग उडी विकेट चार षटकांचा खेळ संपर्क झाला आणि चार षटकामध्ये फलंदाजी करताना निर्जय संघाने 54 धाबा ठोकल्यात मी म्हणेन एकही गडी गमावला नाही मैदानावरती 54 धाबीची नॉट आउट साझेदारी आपण पाहतोय एक विक्रमी साझेदारी म्हणावी लागेल या ठिकाणी विशाल पवार आणि नितेश शाह सलामी फलंदाजच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी 54 धाबा झाल्या तर 55 धाबीचं आव्हान उभं केलंय मैदानावरती येणाऱ्या सामन्यामध्ये नितीन कलन आपण यायचंय चौपन्न धाबा झाले 55 धाबीचं आव्हान असले तर मी विनंती करेन पुन्हा एकदा या ठिकाणी निर्जय संघाला की आपण जास्त विलंब करू नका मित्रांनो कारण की आपल्याला अद्याप एक सामना खेळायचा आहे त्याच्यानंतर लकी ड्रॉ होणार त्याच्यानंतर एक सामना चौपन्न धाबा झालेत 55 धाबीचं आव्हान जिंकणारा सामना आणि कोण तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणार याचं प्रत्यक्ष धावतो नागरिकांसाठी मायक्रोफोन वरती नितीन कालन हर धन्यवाद योगेश 55 धावांचं टार्गेट आहे चला लगेच सलामी जोडी पाठवायची देवीचा पाडा संघ चार षटकांमध्ये तब्बल 55 धावांचं लक्ष आहे चला बेतोडे संघाचे संघनायक आणि वडवली बी संघाचे संघनायक दोन्ही संघनायकांनी देऊन थांबायचे लगेच आमच्या व्यासपीठ लगेच या सामन्यानंतर चिठ्ठ्या उडवल्या जातील एका संघाला बाय मिळेल एक सामना खेळवला जाईल त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका कॅप कंपल्सरी घालायची आहे चला फलंदाज पाठवायचे लवकर दोन्ही संघाचे संघनायक व्यासपीठावरून थांबायचे वाळुली ब संघाचे संघनायक आणि बेतवडे संघाचे संघनायक पंचावन्न धावांचं टार्गेट आहे चार षटकामध्ये तब्बल मी म्हणेन 24 चेंडू आहेत 55 धावांचं लक्ष आहे खूप मोठं लक्ष आहे जगावच्या आपण बघतो एक जबरदस्त खेळाडू माजी खेळाडू सोमनाथ पाटील याने विनंती असणार की आपण व्यासपीठावरून सान बनवायचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्याने क्रिकेटमध्ये आपलं नाव खूप उंचावलं मी म्हणेन क्रिकेट क्षेत्रामध्ये चेंडू वन बाउंस सीमा पार चार धावांसाठी पहिल्या चेंडूवरती चौकाने आगाज करतोय 55 धावांचं टार्गेट आहे धापलकर धावायचे चार कारण की पॉवर प्लेचा षटक टाकतोय गोलंदाज चेतन पॉवर प्लेच्या षटकात धावा येणं खूप गरजेचं आहे मी म्हणेन देवीचा पाडा संघाला पॉईंट क्षेत्रामध्ये आपण बघतोय नितेश पाटील इथे आपण बघतोय हर्षल गिफ्टची जागा आहे यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये आशिष बॅक टू पॅवेलियन पंचावन्नचं टार्गेट पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र दुसऱ्या चेंडूवरती चेतनने कम बॅक केलाय फलंदाज बाद होतोय आता नवीन फलंदाज दीपक येतोय पहिल्या सामन्याचा हिरो मी म्हणेन ज्याने सामना जिंकून दिला होता देवीचा पाडा संघाला
दोन चेंडू मध्ये सात धावांची गरज असताना षटकार ठोकला होता। आपण ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली होती। संतोष नाणेकर मूर्ती लहान पण कीर्तिमान असं व्यक्तिमत्व मी म्हणेन। संतोष नाणेकर स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये। चेतन पॉइंट क्षेत्र चांगलं क्षेत्र शोधतोय। सचिन मी म्हणेन चूक करतोय यष्टिरक्षक। एक धाव मी दे चेतनला पहिल्या चेंडूवरती चौकार आला। त्यानंतर चेतनने दुसऱ्या चेंडूवरती आशिषला बाद केला। तिसऱ्या चेंडूवरती एक धाव धावपळकर धाव आहेत 5-55 धावांचा टार्गेट। अजूनही 50 धावांची गरज आहे। दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना आपण बघतोय देवीचा पाडा। चला राम जरा लवकर जायचे। पहिल्या चेंडूवरती चौकार दिलाय परंतु दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला। तिसऱ्या चेंडूवरती एक धाव आणि चौथ्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय। फलंदाज राम मात्र येतोय। धावपळकर धाव आहेत 5 अजूनही 50 धावांची गरज आहे। यावेळेस मात्र एष्ट्या उद्ध्वस्त समीर बॅक टू पॅवेलियन। जबरदस्त गोलंदाजी हॅट्रिकची संधी असणार आहे। चेतनला ओव्हर हॅट्रिक झाली आहे परंतु हॅट्रिक पूर्ण होते का बघायचंय। जर हॅट्रिक पूर्ण करतोय तर आयोजकांकडनं लकी ड्रॉचं एक कुपन दिलं जाईल। या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक रवी मात्रे मॅन फ्रॉम देसाई जय वागेश्वर या संघाचा गोलंदाज ज्याने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आणि त्या हॅट्रिकचं एक वैशिष्ट्य आहे तिन्ही फलंदाजांना त्रिफळाचित केलं होतं। चेतन हॅट्रिकच्या उंबरावरती यावेळेस मात्र अपील केला जातोय। चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही। सर्व खेळाडू एकत्र येऊ नका। पहिल्या षटकात फक्त 5 धावा आणि 3 फलंदाज बाद केल्या येणारे 18 चेंडू अजूनही 50 धावांची गरज आहे। पहिल्या षटकात फक्त 5 धावा दिल्यात मी म्हणेन चेतनने। घिसर येथे स्पर्धा आली होती तेव्हा मेडन षटक टाकलं होतं चेतनने। एक चांगला गोलंदाज पहिल्या सामन्यात सुद्धा जबरदस्त गोलंदाजी केली होती चेतनने। आमच्या व्यासपीठावर आपण बघतोय गिरीधर पाटील साहेब माजी सरपंच निजे तसेच निवृत्ती पाटील साहेब माजी सरपंच निजे तसेच बबन रसाळ जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जबरदस्त स्पर्धा जयवंतमान क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून मकर संक्रांत निमित्त स्पर्धा नामांकित स्पर्धा मी म्हणेन। गोलंदाज आहेत अजय। यावेळेस मात्र अजयने खेळून काढला चेंडू ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून। क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय चेंडूवर येणं वाकणं उचलणं फेकणं 4 क्रिया कराव्या लागतात क्षेत्ररक्षकाला। तोपर्यंत 2 धावांचा अवधी असणार आहे। 2 धावसंख्या वाढते धावसंख्या होते। धावपळकावरती 7 धावा 55 धावांचं टार्गेट अजूनही 48 धावांची गरज आहे। चेंडू शिल्लक आहेत 17। गोलंदाज अजय पाटील स्वतः संघ नाही काय चोळेगाव एंड कडनं राईट मोर द विकेट सायकलला फलंदाज राम मात्रे। अजय राईट मोर द विकेट यावेळेस मात्र रामने घेऊन काढला चेंडू। चांगलं क्षेत्ररक्षण होतोय जबरदस्त क्षेत्ररक्षण। योगेश पाटील चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो त्यांना हा षटकार गेला असता। 2 धावसंख्या वाढते धावसंख्या होते 9 धावा 55 धावांचं टार्गेट अजूनही 46 धावांची गरज आहे। चेंडू शिल्लक आहे 16। आता मात्र ड्रिंक सॉलिड सुद्धा मैदानात जाणार नाहीये
कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे, एक सामना अजूनही खेळवायचा आहे. अजय यावेळेस मात्र चेंडू घेऊन करतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, खराब क्षेत्ररक्षण होतोय. तीन धावा पूर्ण होत आहेत, तीन धावा पूर्ण होत आहेत, तीनने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 12 धावा धावपळकर, 55 धावांचा टार्गेट, अजूनही 43 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत, 15 धावा हव्या 43. अजय राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र कपिलने घेऊन काढला चेंडू, क्षेत्ररक्षक झेल खाली, फलंदाज बॅक टू पॅवेलियन. नितेश पाटील कोणती चूक करत नाहीये. हॅलो हॅलो, आमच्या व्यासपीठावर असणारे माननीय हरिश्चंद्रजी पाटील, वडवलीचे माजी सरपंच, यांचा सन्मान आमचे आयोजक माननीय शिवाजीसेठ सेलार हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नवीन फलंदाज योगेश येतोय मैदानात, आलेल्या सर्व मान्यवरांचा पहिल्या दिवसापासून आपण बघतोय, आलेल्या सर्व मान्यवरांचा इथं मोमेंटो, शाल फुलगुच्छ देऊन सत्कार केला जातोय. ही वळख आहे या स्पर्धेची. अजय यावेळेस मात्र रामने घेऊन काढला चेंडू, नितेश झेल पर्यंत पोहोचत नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, दोन धावा पूर्ण होत आहेत, बघा तिसरी धाव घेत आहेत का, आणि तीन धावा पूर्ण होत आहेत. यानंतर नगरसेवक सन्माननीय संदीपजी पुराणिक यांचा देखील सन्मान आयोजक आमचे शिवाजीसेठ सेलार हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नक्कीच आलेले आमच्या व्यासपीठावर सर्व मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय. आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे मी म्हणेन शिल्पकार, शिवाईदादा शेलार, विद्यमान नगरसेवक, धावसंख्या 15. यावेळेस मात्र क्रॉस लाईन घेऊन काढतो योगेश, घेऊन काढला चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, खराब फेकी होते, दोन धाव मिळत आहेत. दोनने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 17. षटक समाप्त होते, ड्रिंक स्टॉल आता मात्र येणार नाहीये, फक्त पाण्याची बॉटल घेऊन जायचं लवकर. जरा लवकर जायचंय कारण की आपल्याला अजून एक सामना खेळवायचंय. 12 चेंडू 38 धावांची गरज आहे. बेतवडे संघाचे आणि वडवली ब संघाचे संघाने आमच्या व्यासपीठावरून थांबायचंय. बारा चेंडू 38 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे आता 19 सरासरी राखावी लागेल देवीचा बडा संघाला. या सामन्यानंतर लगेच ड्रॉ उडवला जाईल, एका संघाला बाय मिळेल, दोन संघांमध्ये सामना होईल. ज्याप्रकारे काल झालं होतं टायगर संघाला बाय मिळवते, सामना झाला होता जयवागेश्वर देसाई वर्सेस संदप, सामना जिंकला मी म्हणेल सुखदेव काका यांचा संघ म्हणजे जयवागेश्वर देसाई. 12 चेंडू 38 धावांची गरज आहे, मी म्हणे लक्ष खूप मोठं आहे, परंतु राम मात्रे सरका फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहे, ज्याच्या नावावरती 7 चेंडू मध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रम जुने डोंबिवलीच्या मैदानात. त्यानंतर यावर्षी आपण म्हणजे रोहित म्हात्रे देसाई संघाचा खेळाडू ज्यांनी 7 चेंडू मध्ये 7 षटकार मारून नवीन विक्रम संपादित केलं बोनेरीच्या मैदानात. आपण पंचांच्या भूमिकेत बघतोय जितू शेलार ज्यांनी 2 वेळा 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती, परंतु आज पंचांच्या भूमिकेत येणारे 12 चेंडू 38 धावांची गरज. गोलंदाज नितेश पाटील. यावेळेस मात्र रामने घेऊन काढलेला चेंडू, बाहुबली षटकार. सहाने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 23 धावा 11 चेंडू 32 धावांची गरज आहे. मी मगाशीच बोललो राम मात्री सारखा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहे, तो कधीही सामन्याला कलाट नाही देऊ शकतो. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही, चेंडू पडल्यानंतर थोडा टेकअप होतोय, यशरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. चला बेतवडे संघाचे संघ नाही, तसेच अश्विन शेलार यांचं आगमन झालंय, त्याने विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. नितेश
यावेळी मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न अपील केला जातोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर दोन चेंडू निर्धाव जात आहेत. आमच्या व्यासपीठावर अश्विन शेलार यांचं आगमन होतोय. वडोली संघाचे संघनायक आणि बेतवडे संघाचे संघनायक आमच्या व्यासपीठावर येऊन थांबायचे. नितेश यावेळी मात्र रामने खेळून काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचत नाहीये. दोन धाव मी दोन ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 25 धावा धावपलकावर. आठ चेंडू अजूनही 30 धावांची गरज आहे. क्रिकेट असा खेळ आहे, अनिश्चितांचा खेळ आहे, कधी काही होऊ शकतो. नितेश यावेळी मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. नितेश चांगली गोलंदाजी करतोय. ज्या प्रकारे नितेशने फलंदाजी केली होती मी म्हणेन सलामीला येऊन. तब्बल बिनबाद 54 धावा, 55 धावांचं टार्गेट. धपकर धावा आहेत 25. यावेळी मात्र रामने खेळून काढलेला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली. राम मात्र बॅक टू पॅवेलियन. विकास चला बेतोडे संघाचे संघनायक सुद्धा आमच्या व्यासपीठावर थांबायचे. वडवली बी संघाचे संघनायक आलेले आहेत. सागर यांनी 3 चेंडू 3 षटकार मारले. सुजित शेलार यांच्याकडे 1000 रुपये वार्षिक आहे. आता मात्र षटकारांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7, धावा हव्यात 30. गोलंदाज आहेत योगेश, स्ट्राइक एंडला फलंदाज सुद्धा योगेश आहेत. 6 चेंडू आपण बघतोय. योगेश मांडवी 30 धावांची गरज आहे. समीकरण थोडं माग आहे, फक्त क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. यावेळी मात्र योगेशने खेळून काढलेला चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझर्व्ह मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक धाव मी दे, एक ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 26, 5 चेंडू 29 धावांची गरज. 3 चेंडू मध्ये 3 षटकार सागरने मारले तर तब्बल 1000 रुपये वार्षिक. सुजित शेलार याच्याकडनं 5 चेंडू मध्ये 5 6 मारले तर 5000 रुपये वार्षिक. यावेळी मात्र पहिला चेंडू आणि पायसीचा अपील. सागर बॅक टू पॅवेलियन. चला बेतोडे संघाचे संघनायक यायचे आमच्या व्यासपीठावर. वडवली बी संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. सागर मात्र शून्यावरती बाजूत आहेत. 4 चेंडू 29 धावांची गरज. स्ट्राइक एंडला फलंदाज प्रदीप, कारण की अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक धाव मी दे, 4 चेंडू 28 धाव. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू, फायदा घेत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षक होतोय. आता मात्र आपण बघतोय जवळजवळ सामना जय हरमन निजे संघाने मी म्हणे जिंकलाय. फक्त औपचारिकता उरले मी म्हणे या सामन्यामधली. योगेश यांनी 3 चेंडू 3 षटकार मारले तर निलेश मात्र मोडागाव यांच्याकडनं 3000 रुपये पारिश गे. नक्कीच चेंडू आता फक्त 2 उरलेत. योगेश नक्कीच त्यांचा आवडता खेळाडू असावा. यावेळी माझा चेंडू खेळून उठतोय. षटक समाप्त होते. चला तिन्ही संघाचे संघनायक लगेच यायचे, कारण एक सामना अजूनही खेळवायचा आहे. बेतोडा संघाचे संघनायक यायचे आपण व्यासपीठावर. या सामन्या